लॉकडाऊनमुळे रोजंदारीवर काम करणाऱ्या गरीब कामगारांची अवस्था बिकट झाली आहे. अशा गरजूंना रेशन देण्यासाठी विविध समाजसंस्था पुढे आल्या आहेत. सध्या सर्व क्षेत्रातील कामे बंद असल्याने रोजंदारीवर काम करून पोट भरणाऱ्यांची गैरसोय झाली आहे. या परिस्थितीचा विचार करून राजस्थानी मारवाडी समाज मदतीसाठी पुढे आला आहे. दररोज लागणाऱ्या 10 वस्तूंचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती माहेश्वरी सभेचे अध्यक्ष अशोक चिंडक यांनी दिली. राजस्थानी मारवाडी समाज तर्फे 500 किट गरीब कामगार वस्तीमध्ये वाटण्याचं कार्य ह्या समाजतर्फे होत आहे. ह्या किटमध्ये 10 प्रकारच्या वस्तू घालण्यात आलेल्या आहेत. त्या अशा प्रकारे आहेत, 5 किलो पीठ, तेल 1 किलो, साखर 1 किलो, तूर डाळ 1 किलो, चहा पावडर 1/2 किलो, साबणाच्या 2 वड्या, कपड्याच्या प्लस अंगाला लावायच्या आणि हळदी मिरची असे 10 आयटमचं एक किट बनवण्यात आलेलं आहे. लेबर डीसी यांच्या सहकार्याने तिथे वितरण करण्यासाठी आता आमचे कार्यकर्ते तिथे जात आहे. यावेळी कामगार खात्याचे उपायुक्त व्यंकटेश सिंधीहट्टी यांनी ही माहिती दिली. लास्ट 15 दिन से हमारे डिपार्टमेंट से वो कौन माइग्रेंट वर्कमैन है उनके लिए हमने फूड किट दे रहे हैं. स्पेशली वो कंगराली, वड़गांव, गणेशपुर, पीरनवाड़ी, मच्छे, कहाँ वो क्लस्टर है, वो माइग्रेंट वर्कमैन का क्लस्टर है, उधर हमने दे रहे. और हमारा वो 258 लोग और दूसरा लोगों का वर्कर को हमने हॉस्टल में हमारा डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन से शेल्टर दिया है, उधर भी हमने उनको सब मास्क, सैनिटाइजर, सोप्स वो सब दिए. ऐसे हम वो NGO अभी ये क्या मारवाड़ी समाज संघ है, उधर से आज हम कंगराली और दूसरे प्लेसेस को जा रहे हैं. विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आले आहे. या कालावधीत गरजूंना रेशन देण्यासाठी राजस्थानी मारवाडी समाज, माहेश्वरी सभा शहापूर, राजस्थानी युवक सेवा मंडळ, मारवाडी युवा मंच, माहेश्वरी सखी मंडळ, गायत्री महिला मंडळ आणि माहेश्वरी युवा संघाच्या वतीने 500 कामगारांच्या कुटुंबियांसाठी रेशन पुरवठा केला गेला. कधी कधी हे छोटे क्षण सुद्धा कोणाला तरी खूप आनंद देऊन जातात. गेल्या 2 दशकांपासून 1 लाखाहून अधिक ग्राहकांचे आयुष्य समृद्ध करणारी लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, सातत्य निरंतर. सबस्क्राइब करा तरुण भारत न्यूज चॅनलला आणि ताज्या घडामोडी सर्वात आधी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.